औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संवाद साधला मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्हा यादीत पहिल्या दहामध्ये आहे ही जिल्ह्यासाठी अत्यंत चिंतादायक बाब आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल काय उपाययोजना कराव्या लागतील नागरिकांशी कशी काळजी घेतली पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर आज फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले की सध्या शेजारच्या काही जिल्ह्यात लॉकडाऊन आहे परंतु आपल्याकडे अजून लावलं गेलं नाही कारण लॉकडाऊनचा परिणाम थेट सर्वसामान्यावर भयानक असा असणार आहे सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी विनाकारण बाहेर पडू नये नियमाचं तंतोतंत पालन करावे हा लढा आपल्याला मिळून लढायचा आहे औरंगाबादमधील बरीच कुटुंबे येथील उद्योगधंद्यावर चालतात जर जिल्ह्यात लॉकडाऊन लागला तर सामान्यापासून सर्वांचे हाल होण्याची शक्यता आहे पण प्रशासन उद्योगधंद्यावर परिणाम होणार नाही याची देखील काळजी घेत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिली आहे